हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष अजीम सय्यद यांच्या वतीने नाशिकच्या द्वारका सर्कल भागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, देवानंद बिरारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी द्वारका परिसर भगवामय झाला होता। यावेळी रक्तदान जनकल्याण रक्तपेढीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्यानिमित्त संपूर्ण भारतभरामध्ये कार्यक्रम आहे। अजीम सय्यद हे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत आणि ते दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाळासाहेबांची जयंती साजरी करत असतात। यावेळेस ॲडिशनल त्यांनी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि हा जो चौक आहे मेन मुख्य तो अतिशय चांगला सजवलेला आहे। हा भव्य दिव्यता निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। ही बाळासाहेबांची प्रेरणा आहे आणि त्याच्या सगळ्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। म्हणजे निश्चितच प्रत्येक वाहिन्या ज्याच्या शिवसेनेने गेलेल्या आहेत, युवा सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना, परंतु निश्चित या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की वाहतूक सेनेचं काम अजीम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्टपणे नाशिक जिल्ह्यामध्ये चालतं। सातत्यानं ज्या ज्या जनतेच्या वाहतुकीसंदर्भात काही प्रश्न असतील तर सातत्यानं ते सोडवण्याचं त्यांनी काम केलं आहे। निश्चितच त्याची दखल या ठिकाणी निश्चित मला असं वाटतं का पक्ष देखील घेत आहेत। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच त्यांना इतरही काही जबाबदारी देण्यात यावी यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत। मी या जयंतीच्या निमित्तानं सर्वच नागरिकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। जसं शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मला असं वाटतं आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जे काही रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे, काही सामाजिक कार्य या ठिकाणी करत आहे, तर निश्चित मला असं वाटतं का शिवसेना प्रमुख निश्चित अशा सर्वच शिवसैनिकांना त्या ठिकाणी आशीर्वाद देत असतात। धन्यवाद। आमचे महाराष्ट्राचे आरोग्य दैवत म्हणजे श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी साहेबांची जयंती द्वारका सर्कलवरती साजरा करतो आणि दरवर्षी आम्ही नेत्र तपासणी ठेवतो, काही वर्षी चष्मे मोफत वाटप ठेवतो। यावर्षी आम्ही ज्या साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, हिंदूदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांनी आम्हाला जे शिकवण दिलेली आहे का 20% राजकारण आणि 80% समाजकारण, त्या हिशोबाने आज आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिरांचा एक मोठं तो शिबिर ठेवलेला आहे आणि हा रक्तदान आणि जीवनदान असं एक आम्ही आमचं मनात एक गेलं आणि ज्या रक्ताची ज्या म्हणजे ज्यानं आपलं जनकल्याण रक्तपेढी यांच्या यांना आपण ते सुपयोग करतो आहे रक्तांचा आणि या जनकल्याण पिढीला मी तर असं म्हणतोय का जेवढे बी रक्त आपण जे दान करतो आहे तर या जनकल्याण पिढीला द्यावा, कारण की इथं जे मुलं आहे, मुलं जेव्हा मी जाऊन पाहिलं तिथं तर 15 दिवसाला प्रत्येक 15 दिवसाला त्यांना रक्त चेंज करावं लागतं आणि त्यांना खूप गरज आहे। आणि मी आपल्या जेवढे बी शिवसैनिक असतील मी त्यांना एक आव्हान करेल तर आपल्या जास्तीत जास्त जे आपल्याला रक्तदान जसं सांगितलं आहे का हे केलंच पाहिजे आणि आम्ही जे आज कार्यक्रम केलेला आहे रक्तदानाचं ठेवलेलं आहे, लाडू वाटपाचं ठेवलेलं आहे, अजून रेत्र तपासणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, एक बाळासाहेबांचं एक जे जयंती आहे एक जयंतीच्या हिशोबाने एक शिवसैनिकांमध्ये एक जल्लोष आहे आणि सगळे आमच्या द्वारका सर्कल जर तुम्ही बघितलं तर आता नाशिकचं जे सेंटर पॉईंट आहे आणि द्वारका आम्ही एक आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने एक मोठी जयंती साहेबांची साजरी केलेली आहे एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाप्रसंगी रमेश नंदन, दादगीर पानसरे, दस्तगीर रंगरेज, श्यामला दीक्षित, रोहन नंदन, अविनाश गायकवाड, सुरेश सूर्यवंशी, सुनील मोरे, मुजित शेख यांचं आदी पदाधिकारी उपस्थित होते।